रायगड जिल्ह्यात खोदकामादरम्यान चक्क 900 वर्षांपूर्वीच्या काही मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष सापडले, त्यामुळे सध्या राज्यभरामध्ये या शिल्पांची चर्चा सुरू आहे. पाहूयात कसा सापडला हा इतिहासाचा खजिना. मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान चमत्कार. खोदकामात सापडलं पुरातन मंदिर. 900 वर्षांपूर्वीच्या शिल्पांचा खजिना. हा खजिना आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातला. साईकोंड गावात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम करताना सुमारे 900 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे हे अवशेष जगासमोर आलेत. 12व्या शतकातील हे शिल्पावशेष असावेत असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 15 फुटांपर्यंत खोदकाम झालं तेव्हा या मूर्ती बाहेर आल्या. काही दगडी बाहेर पडल्या आणि त्या दगडी अशा भग्न अवस्थेत होत्या, त्याचप्रमाणे त्याच्यावरती रेखीव काम, मूर्त्यांच्या आकार वगैरे अशा सापडल्या आम्हाला. पर्यटन विकास स्थळ यांच्या अंतर्गत एक चांगला भरीव निधी मिळून आम्हाला हे स्थान कायमस्वरूपी 50 वर्ष राहील, टिकेल अशा प्रकारची इमारत बांधण्याचा आमचा मानस आहे. इथं 15 फूट खाली द्वार शाखा, उमऱ्याचे अवशेष, खांबांचे तळखडे, वीरगळ, सतीशिळा, गजलक्ष्मी शिल्प, सिद्ध वीरांच्या प्रतिमा, नंदी, मराठा काळातील गणेश मूर्ती, स्मृती दगड असे अनेक भग्नावशेष सापडलेत. किमान 900 वर्ष जुन्या या अवशेषांबाबत आता अधिक संशोधन व्हावं अशी मागणी समोर येते. हा कालखंड शिलाहार या राज्यकर्त्यांचा असल्यामुळे आपल्याला हे सगळे अवशेष शिलाहार काळातील आहेत असं म्हणता येतं. पुरातत्व व सरकारने यात लक्ष घालून या ठिकाणी संशोधन करावे अशी अपेक्षा करता येते. मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्तानं अंदाजे 12व्या शतकातला हा इतिहास नव्यानं उजेडात आलाय. आता त्याला जोड मिळायला हवी पुरातत्व विभागाच्या अधिकच्या संशोधनाची आणि पर्यटन विकासाची. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, रायगड.